बांधकाम व्यावसायिक संजय बियानी हत्याकांडातील प्रमुख शूटरला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले. 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियानी यांच्या शारदानगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियानी यांना खंडणी न दिल्याने कुख्यात दहशतवादी हरविरदर सिंग उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या प्रकरणात नांदेडमधून 17 जणांना अटक केली होती. गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात EIने नेपाळ बॉर्डरवर अटक केली. त्यांच्यावर पंजाब येथील मोहिली पोलीस मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकारात तो पंजाब हरियाणा नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदगड कारागृहात बंद होता. संजय बियानी हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज DYSP चंद्रसेन देशमुख यांनी आरोपी दीपक रांगा याला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुलिस स्टेशन सुवर्णनगर.